नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर मित्रांनो पहा मी यापूर्वी एक अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की राजूभवने एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे चॅनल बंद करण्याचा तर पहा मी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की कमेंट बॉक्समध्ये पण सांगितलं होतं की व्हिडिओ बंद म्हणजे तुमचं चॅनल बंद करू नका आणि बरेच पब्लिकनी म्हणजे बरेच असे त्यांचे चाहते होते की त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही चॅनल बंद करू नका आणि त्यांना छोटी मुलगी आहे मायरो तिच्यासाठी पण तुम्हाला थोडंसं भविष्यामध्ये पैशाची मदत होईल त्यांनी तुमचं आय डी चांगल्यापैकी ग्रो झालेलं आहे तर तुम्ही आय डी बंद करू नका अशी सर्वांनी त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि हो आज लगेच त्यांचा परत व्हिडिओ म्हणजे आलेला आहे की त्यांनी व्हिडिओ परत बनवलेला आहे की सगळ्या लोकांनी आम्हाला म्हणजे एवढं छान म्हणजे कमेंट्स केल्या की व्हिडिओ बनवत जा तुम्ही चॅनल बंद नका करू आणि मला तुमचं सर्वांचं प्रेम पाहून खूप भारी वाटलं खूप आनंद वाटला आणि म्हणून मी परत व्हिडिओ बनवलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी चॅनल डिलीट केलेलं नाही म्हणजे मला असं म्हणायचं नाही की त्यांनी चॅनल डिलीट केलं का नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही उलट छान झालं आपल्याला आप दोन पैसे मिळतात आणि त्यांना छोटी मुलगी पण आहे आपण कशासाठी स्टार्ट करतो जे कोणी युट्यूबवर आहे ते फक्त टाइमपास किंवा करमणूक म्हणून नाही तर परंतु त्याच्यामधून ते दोन रुपये आपला फायदा होईल कुठेतरी आपला दोन रुपये इन्कम होईल या हेतूनेच आलेले असतात मग मीही असो किंवा तुम्ही असो कुणीही असू द्या यूट्यूबवरती वरती हे दोन पैसे कमवण्यासाठीच आलेलं असतं ठीक आहे तर झालं असं की पहा तर त्यांनी परत यूट्यूबवरती व्हिडिओ बनवला तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की म्हणजे तुम्ही हे नाटक केलं होतं चॅनल बंद करण्याचं तुम्हाला बंदच करायचं नव्हतं हो तुम्हाला तुमच्या बहिणीने शिकवलेलं आहे का बहिणीने सांगितली असेल ही आयडिया पहा तुमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओपैकी तुम्हाला फक्त याच व्हिडिओला जास्त बावीस हजारापेक्षा जास्त तुम्हाला म्हणजे व्ह्यूज आलेले आहेत त्याच व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेले आहेत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि ते पाहित असं पाहिलं तर याच व्हिडिओला त्यांचे जास्त व्ह्यूज आलेले आहेत ते मीही पाहिलेलं आहे परंतु राजूभवत तुम्हाला मला एक असं सांगायचं आहे की म्हणजे ठीक आहे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या काही पण नात्यामध्ये काही गोष्टीमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही ते म्हणजे तशा त्या गोष्टीमुळं तुम्ही तो निर्णय घेतला असेल आणि परत तो चेंज पण झाला असेल ते तुम्हाला माहिती आहे परंतु पब्लिक हे पब्लिक असतं ते आपलं मत हे व्यक्त करणारच त्यामुळं त्यांच्या एवढ्या गोष्टींचं म्हणजे कमेंट्सकडे एवढं लक्ष देऊ नका किंवा त्यांचं एवढं फारसं मनावर घेऊ नका परंतु मला हे सांगायचं आहे की तुम्हाला बहीण भाऊ असो किंवा आई वडील असो किंवा बायको असो कुणीही असो घरामध्ये किंवा इतर कोणतेही रिलेटिव्स असू द्या बायको असू द्या कुणीही असू द्या इव्हन त्यांच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम किंवा भांडण वगैरे हे होतच राहतं त्यामुळे या किरकोळ गोष्टीवरून किंवा ह्या कोणत्याही वादावरून तुम्ही एकदम आय डी बंद करण्याचा निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे आणि घेऊही नका यापुढे कारण की ते आता तुमचा आय डी छानपैकी ग्रो झालेला आहे आणि परत तिथपर्यंत यायला खूप सारे कष्ट घ्यावे लागतात त्यामुळं लोकांचा आणि होतं काय माहिती का, का तुम्ही लगेच व्हिडिओ बनवला दुसऱ्या दिवशी त्यामुळे लोकांचा गैरसमज होणारच आणि सर्वांना साहजिकच आहे वाटणं ते कारण की पुनमताईने मागं तसं एकदा केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी गाडी घेतली आणि त्यामुळं लोकांचा गैरसमज वाढला आणि आजही तसंच झालं त्यामुळं थोडंसं प्रत्येकाच्या मनाला असं वाटणारच म्हणून तुम्ही जास्त मनावर घेऊ नका आणि लोक काही म्हणजे सगळेजण आपलं आपलं मत हे व्यक्त करत असतात परंतु तुम्ही जो निर्णय घेतला परत व्हिडिओ बनवण्याचा किंवा चॅनल बंद न करण्याचा तो खूप छान आहे छान घेतलेला आहे तर पहा मित्रांनो तुम्हीसुद्धा कमेंट्स करताना थोडंसं व्यवस्थित कमेंट्स करत जा कारण की कसं असताना एक कमेंट्स आपलं खूप काही देऊन जाते आणि म्हणजे कसं असतं आपण एक चांगली कमेंट्स केली तर त्याला खूप पुढे घेऊन जाते आणि एखादी वाईट कमेंट्स केली तर खूप मागे पण घेऊन येते त्यामुळं सर्वांनी थोडंसं व्यवस्थित विचार करून हो त्यांनी नाटक केलं की त्यांनी खरंच केलं हे त्यांना माहिती आहे परंतु पर नाटक केलं असं जे जे म्हणतात जे पब्लिक म्हणते त्यांनाही काही चुकीचं म्हणणं म्हणजे गैर नाही कारण की मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी अशा काही घडलेल्या आहेत त्यामुळं पब्लिकला असं वाटणं हे साहजिकच आहे त्यामुळं राजूभाऊ तुम्हीसुद्धा आता जे झालं ते सगळे विसरून गोष्टी नव्याने परत व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करावी आणि त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद